कुपवाडमधील बजरंगनगर परिसरात असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक वसाहतीत बसवण्यात आलेल्या जिम आणि खेळण्याच्या साहित्याची दुर्दशा झाली आहे. नगरसेवकांना सांगूनही लक्ष दिलं जात नाही. कुपवाड MIDC रस्त्यावर असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक वसाहतीत मोकळ्या जागेवर लहान मुलांच्या खेळण्याचे तसेच जिमचे साहित्य बसवण्यात आले. काही महिन्यापासून साहित्य मोडून पडले आहे. जिमच्या साहित्याचीही तशीच अवस्था झाली आहे. नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना वारंवार सांगूनही लक्ष दिलं जात नाही. नगरसेवकांच्या कामाचा फलक लगेच लावला जातो पण साहित्याची दुरुस्ती होत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. जिमच्या साहित्याची दुरुस्ती होत नसल्याने व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या लोकांची गैरसोय होत आहे. या साहित्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी सी न्यूजशी बोलताना केली आहे. नगरसेवक पोरा खेळायला येत आहे, एक सगळं तुटलेलं आहे, व्यवस्थित करा. येत नाही तिथं आणि कसं टाकल्यामुळं वस्तू सगळ्या बिघडल्यात त्या सगळ्या बिघडल्या आणि कोण कोण येऊन लक्ष देत नाही. लक्ष देणार कंपाऊंड घातल्याशिवाय म्हणजे कंपाऊंड नाही. नगरसेवकांना सांगितलं सांगितलंय मग करतो म्हणले ते. या लॉकडाऊनमध्ये ती झाल्यामुळे तिने थांबवलं केलता परवा दिवशी. इकडे कुपवाडमधलं स्वातंत्र्यसैनिक वसाहतमध्ये बजरंगनगरजवळचं अंदाजित 3.5 वर्षापूर्वी ओपन स्पेसमध्ये नगरसेवकाच्या स्थानिक निधीमधून इथे लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणीची व्यवस्था करण्यात आली होती. ते बसवल्यानंतर आज अगत कुठलाही महानगरपालिकेचे पदाधिकारी किंवा नगरसेवकांनी इथे लक्ष घातलेलं नाही आहे. आज खेळणीची दुरुस्ती आपण बघू शकताय. मुलांना खेळण्याचं लायक एक पण खेळणी इथं नाही आहे. चारी बाजू गवत आहे, झुडपं आहे, कचरा आहे. पर कोणाचं काही दुर्लक्ष आहे. स्थानिक नगरसेवकांना इथल्या स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार देऊनसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं इथं दखल घेतलेलं नाही आहे किंवा इथलं कुठल्याही दुर्व्यवस्थेला व्यवस्थित सुधारून परत चालू करण्यासारखं खेळणं मुलांना खेळायला परत आणि व्यवस्था केलेली नाही आहे. आता 3.5 वर्षानंतर आपण माझ्या मागे बघू शकता इथे महाराष्ट्र शासनाचं सांगली मिरज कुपवाड शहरनं महानगरपालिका योजनेचं बोर्ड लावण्यात आलेलं आहे. त्यात मला वाटतं 8 ते 10 दिवसापूर्वीच लावलेलं आहे. ते बोर्ड लावण्यात जेवढी तत्परता दाखवतात तेवढी हे जे पैसे नागरिकांचे पैसे खर्च करून जे हे व्यवस्था उभी केलेली आहे त्याला व्यवस्थित मेंटेनन्स करून ते नागरिकांना किंवा मुलांना उपयोगात यायसाठी त्यांनी ते व्यवस्था करावी तेवढी या नागरिकांची आमची अपेक्षा आहे.